नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील प्रलंबित अतिक्रमण हटाव कारवाईला सोमवारपासून फौज फाट्यासह सुरुवात होतीये प्रसिद्ध ज्ञानेश्वर मंदिर विकास प्रकल्पामुळे नेवासा शहरात पर्यटक वाढून शहराचा विकास होणार आहे मात्र नागरिकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे हा प्रकल्प रखडतोय डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्पाची कामं पूर्ण करायची असल्यानं प्रशासनानं कंबर कसून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे ज्ञानेश्वर मंदिर विकास प्रकल्प देहू आळंदी पंढरपूर भंडारा डोंगर नेवासे व कदुंबरे या विकास आराखड्यांमध्ये आहे दोन हजार दहा साली मुख्यमंत्री चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बारा कोटी आठ लाख रुपये नेवासा तीर्थक्षेत्राकरिता मंजूर करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्यानं नेवासा फाटा ते ज्ञानेश्वर मंदिर रस्ता दगडीपूल वारकरी सुविधा केंद्र मंदिर परिसरातील शिल्प उद्यान सुलभ शौचालय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट यांचा समावेश आहे प्रकल्पाकरिता रस्त्याच्या खालून जाणारी पाणीपुरवठा लाईन टेलिफोन तसेच वीज मंडळाच्या लाईन काढण्यासाठी अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे याबाबत प्रकल्प प्रमुख अधिकारी अनिल कवडे यांनी अतिक्रमणधारकांशी दोन वेळा चर्चाही केली होती आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहनही केलं होतं मात्र पर्यायी जागा द्या आणि मगच अतिक्रमण हटवा अशी व्यापाऱ्यांची भूमिका असून आजही ती कायम आहे फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये अंतिम नोटिसा बजावल्यानंतर रस्त्याची मोजणीही पूर्ण केली नियमानुसार रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अंतरामध्ये येणारी सर्व अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत अतिक्रमण हटवत असताना व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतःच अतिक्रमण हटवण्याची सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे सी चोवीसासाठी शंकर नाबदे नेवासा